देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान। कुटुंब व्यवस्थेपासून लिव इन रिलेशनशिप पर्यंत बदलणारा जग, पण या साऱ्यात मनापासून जडलेली जोडलेली नाती बदलतायत का? आशय प्रोडक्शन सादर करीत आहे विजय मोंडकर लिखित आणि सुनील आष्टेकर दिग्दर्शित नाते संबंधांचा मार्मिक वेद घेणारं एक नाटक, मनातलं मनापासून। हॅलो, कोणाचं आहे? थांबव। हॅलो, कोणाचं आहे? हॅलो हॅलो, बोलायचं नाही तर फोन कशा करता? आराधना, कोणाचा होता? आराधना उचलला नाहीस ना? नाही नाही, म्हणजे उचलला पण समोरून कोणी काही बोललं नाही। काय आहे रमाकांत, आवाज आवडला नसेल ना माझा? तिकडे सगळे लताबाईंची गाणी ऐकतात ना। सुनील आष्टेकर, श्रद्धा साटम, स्नेहल नांदिवडे, राजन जोशी, दीपक जोशी आणि प्रदीप पटवर्धन यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत। 11 सप्टेंबरचं स्पेशल काय आहे? म्हणजे नक्की काहीतरी स्पेशल आहे ना? तुझ्या वडिलांचा वाढदिवस, बैलपोळा, सोळा, लग्नाचा वाढदिवस। नशीब नशीब आठवलं तुम्हाला? म्हणजे काय, तुला काय वाटलं मी विसरलो? मी आणि अरे मी बघत होतो तुझ्या लक्षात आहे की नाही, आणि मी नुसतं लक्षात ठेवलं नाही, दिवसाचा प्रोग्राम आखलेला आहे। मी तुला सांगतो, सकाळी मी ऑफिसला जाणार, दुपारी घरी येणार, त्याच्यानंतर आपण जेवायचं, त्याच्यानंतर संध्याकाळी नाटकाला जायचं। तिकडे सुद्धा काढून ठेवले, बघू कुठे? खिशात नाही, ऑफिसमध्ये नाही, बॅगेत नाही, फोनवर फोनवर फोन। प्रत्येक माणसाचं आयुष्य हे एक अदृश्य पुस्तक आहे, आणि ते अदृश्य पुस्तक हा प्रत्येक माणूस हा लिहित असतो, जो तुम्ही आहात, कोणी आहे, मी आहे, अजून कोणी असेल, प्रत्येक कॉमन पीपल हा हे लिहित असतो। मग ते तो त्याच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत, आणि त्याच्या मृत्यूपासून तो कावळाहून पिंडाला शिवेपर्यंत, इथपर्यंतचा हा काळ आणि त्याची असलेली नाती, एकमेकांमधली घट्ट नाती, ही ह्या नाटकातनं मला ती प्रकर्षाने जाणवली। फोन एकच आहे आणि तुझ्या फोनमध्ये बॅलन्स। हां, तिथे तुम्ही राहा। हॅलो हॅलो, हां बोला ना। हो हो, ऐकलं आहे, नाही काय प्रॉब्लेम नाही। जे कसं चेक काय? नवरा बायकोचं नातं किंवा सासरे बुवा आणि सून यांचं नातं किंवा एखाद्याचं आईवर असणारं प्रेम, आईसाठी तो काय करतो आणि हल्ली काय चाललं आहे, आईकडे कोणी लक्ष देत नाही, किंवा म्हातारा म्हातारी झाल्यानंतर लोक त्यांना टाकून जातात, म्हातारा म्हातारी घरातल्या लोकांना नकोशी होतात, पण तरीसुद्धा ती म्हातारी म्हातारी स्वतःचं आयुष्य स्वतःचं आयुष्य स्वतःचा वेळ एकमेकांच्या आठवणीत एकमेकांच्या गमती संगत कसे घालवत असतात, या सगळ्यावर थोडा 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 प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। हाय, नमस्कार। नमस्कार, रमाकांत आहे का घरी? नाही। आपण? मी काय हो, नाही काय म्हणताय? हे काय इथेच बसलेत की चौकटीत? माझ्या रमा रमाका, कुठेस तू? हो बाई, कोण आहात तुम्ही? एक मिनिट हा रमा। आणि काय काम काय तुमचं इथे? हे पाहिलं काय? मी रमाकांतची बायको, मिसेस आराधना रमाकांत। नाही पण मी घेतला होता हार, हारवालेकडून घेतला, पण खाली सोसायटीत आल्यानंतर वॉचमनने मला विचारलं, साहेब हार हात मी क्यू लाया, थैली मी क्यू नाही लाया, आता काय सांगणार त्याला। नंतर पुढे आलो, हां पोरांचा बॉल लागला, बॉल घ्यायला मी खाली वाकलो। आपण आत्तापर्यंत नाटकाची एक जनरली एक कथा एका कुटुंबाच्या भोवती असते, एक विषय, इथे वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या कुटुंबाच्या, आणि त्याच्यातून एक की कुटुंब कसं जपलं पाहिजे किंवा नातेसंबंध कसं जपलं पाहिजे, तर मग वेगवेगळ्या वयात, मग म्हातारपण आहे, मग मधला काळ जो आहे तरुण वय आहे, त्याच्यामधलं आपलं जे वय असतं तेव्हाच आहे, असं एक त्याच्यावर हे भाष्य करणार आहे। आशय प्रोडक्शनचं हे पहिलंच नाटक आहे, तर पहिलाच प्रयत्न आहे, पण तो कसा झाला आहे हे आता तुम्हीच ठरवायचं, म्हणजे प्रेक्षकांनीच ठरवायचं आहे।
चोरी करायला आला होतास ना तू? आमचं मनच चोरून घ्यायला लागलं सर. लहानपणी टीट लावायला आई लागते, शाळेत जाताना दप्तर द्यायला आई लागते, मोठं झाल्यावर नोकरीला जायला लागलो की पाकिट द्यायला, रुमाल द्यायला आई लागते. मग आई म्हातारी झाल्यावरती नकोशी का होते रे. मराठी संस्कृतीत आजही कायम असलेली ही मनातल्या नात्यांची वीण मनापासून विणणाऱ्या या नाटकाला तुम्ही आवर्जून जा.